Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 36 of chapter number 8 algebraic expressions and operations on them from 7th standard mathematics. Textbook madhe page number 60 var practice set 36 dilela ahe. Yamadhe total 7 question ahet. Pahata kshani ase vatte ki are bapre khupas difficult questions disatayet. पण ट्रस्ट मी अजिबात डिफिकल्ट क्वेश्चन्स नाही आहेत, खूप इझी क्वेश्चन्स आहेत. जर तुम्ही प्रॅक्टिस सेट 33, 34, 35 हे व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट अजिबात डिफिकल्ट वाटणार नाही, कारण त्याच बेसिक कन्सेप्ट यूज करून आपल्याला या प्रॅक्टिस सेटमध्ये दिलेले क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. चला तर मग आपण सॉल्व्ह करायला घेऊयात, म्हणजे तुम्हाला कळत जाणार आहे की प्रत्येक क्वेश्चन किती इझी आहे. फर्स्ट क्वेश्चन काय आहे, सिम्प्लिफाय ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे 3x - 11y मायनस 17x + 13y अँड चूज द राईट आन्सर. आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे, हे जे एक्सप्रेशन दिलेलं आहे ते सिम्प्लिफाय करायला सांगितलेले आहे, आणि हे जे फोर ऑप्शन्स दिलेले आहेत या फोर ऑप्शन्सपैकी कोणते ऑप्शन याचे आन्सर असणार आहे ते आपल्याला विचारलेले आहे. इथे आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे 3x - 11y मधून 17x + 13y. जेव्हा आपण सबट्रॅक्शन करत असतो तेव्हा सगळ्यात आधी काय काम करतो, ब्रॅकेट्स दिलेले असतील तर ते ब्रॅकेट्स रिमूव्ह करतो, हो की नाही. चला आपण हे ब्रॅकेट्स रिमूव्ह करून घेऊयात. सो 3x - 11y ॲज इट इज राहणार. आता जे सेकंड ब्रॅकेट आहे ते आपल्याला असेच रिमूव्ह करता येते का, नाही. का नाही, कारण इथे साईन पहा, इथे आहे मायनसचे साईन आणि मग ब्रॅकेटमध्ये आहे 17x + 13y. त्यामुळे आपल्याला काय करावं लागतं, इथे मायनसचं साईन आहे आणि 17x चे कोणते साईन आहे, प्लस, हो की नाही. सो मायनस इंटू प्लस काय होते, मायनस प्लस मायनस होत असते. सो इथे साईन येणार मायनसचे आणि मग आता इथे आपण राईट करणार 17x. आता इथे पहा, इथे आहे मायनस आणि इथे आहे प्लस. मायनस इंटू प्लस, मायनस मल्टिप्लाइड बाय प्लस, काय होतं, मायनस प्लस मायनस होत असतं. सो इथे येणार साईन मायनसचे आणि मग येणार 13y इथे खाली. झालं आता साईनचं काम संपलेलं आहे आपलं. आता काय करायचं आहे, आता लाईक टर्म्स कोणत्या आहेत त्या पाहायच्या आहेत. सो 3x आणि इथे आहे -17x, दोन्हींचे व्हेरिएबल्स पहा, सेम व्हेरिएबल्स आहेत की नाही, म्हणजे या झाल्या लाईक टर्म्स. चला तर मग लाईक टर्म्सला आपण शेजारी शेजारी राईट करून घेऊयात. सो 3x - 17y. आता नेक्स्ट लाईक टर्म्स कोणत्या आहेत हे पहा, -11y आणि -13y, दोन्हीकडे व्हेरिएबल सेम आहे y y. सो या झाल्या लाईक टर्म्स, यांना आपण शेजारी शेजारी राईट करून घेऊयात. सो -11y - 13y. चला आता आपण सॉल्व्ह करूयात. इथे आहे +3x - 17x. इथे प्लसचं साईन आहे, इथे मायनसचं साईन आहे. जेव्हा प्लस मायनस असतं तेव्हा आपल्याला काय करायचं असतं, मोठ्या नंबरमधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करायचा असतो. 17 3 सबट्रॅक्ट केल्यानंतर किती रिमेनिंग राहतात, 17 सबट्रॅक्ट केल्यानंतर 14 रिमेनिंग राहतात, बरोबर. आणि हे जे व्हेरिएबल आहे x ते ॲज इट इज आपण इथे राईट करून घेणार. आता साईन कोणते लागणार, साईन नेहमी मोठ्या नंबरचे लागत असते जेव्हा आपण ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करत असतो तेव्हा, हो की नाही. मग इथे मोठा नंबर आहे 17 आणि त्याचे साईन आहे मायनसचे. सो इथे साईन येणार मायनसचे. सो 3x - 17x काय झाले आन्सर, -14x. चला आता हा पार्ट सॉल्व्ह करून घेऊयात. -11y - 13y, 11yचे साईन आहे मायनस, 13yचे साईन आहे मायनस. मायनस मायनस काय होते, प्लस होत असते. मग 11 + 13 किती झाले, 24, राईट. सो इथे आपण राईट करून घेऊयात 24. आणि हे जे व्हेरिएबल आहे y ते ॲज इट इज इथे राईट करून घेऊयात, कारण 11y + 13y आपण केलेलं आहे. आता साईन कोणते देणार, मायनस की प्लस. मायनस मायनस प्लस होत असते, आपल्याला दिलेल्या नंबर्सची ॲडिशन करायची असते. पण साईन कोणते देतात, साईन नेहमी द्यायचे मोठ्या नंबरचे आणि इथे मोठा नंबर आहे 13, 13चे साईन आहे मायनस. सो -24y हे झाले आपले आन्सर. आता तुम्ही म्हणाल -14x - 24y हे ऑप्शन दिलेल्या ऑप्शन्सपैकी कुठेच दिसत नाही आहे, मग आपले आन्सर चुकले का, तर नाही, आपले आन्सर करेक्ट आहे. फक्त आपल्याला पुढे आणखी एक स्टेप करायची आहे. काय स्टेप करायची आहे, तर हे पहा, इथे तुम्हाला -14x आणि -24y यामध्ये कॉमन काय दिसतंय, तर तुम्ही म्हणाल
की कॉमन फक्त मायनस ते साइन दिसतंय, बरोबर? मग जे कॉमन मायनस ते साइन आहे ते इथे आपण देऊन घेऊयात. आता आणखी तुम्हाला कॉमन काय दिसतंय, 14, 24 हे तर एकसारखे सेम नंबर्स नाही आहेत, पण हे दोन्हीही इवन नंबर्स आहेत, राईट? बरोबर, दोघांनाही आपण 2 ने डिवाइड करू शकतो. मग आपण एक काम करूयात, दोघांच्यातलाही 2 आपण बाजूला काढून घेऊयात. हे पहा, अशा प्रकारे 14 आणि 24 या दोघांमधला 2 आपण बाजूला काढला, म्हणजेच काय केलं तर 14 ला 2 ने डिवाइड करूयात आणि 24 ला सुद्धा 2 ने डिवाइड करूयात, बरोबर? जर 2 ने आपण 14 ला डिवाइड केल्यानंतर आपल्याला आन्सर काय मिळते तर 7, बरोबर? 2 7 जार 14, हो की नाही? मग ब्रॅकेटमध्ये आपण अशा प्रकारे 7x राईट केलं तर आन्सर काय मिळणार, हे पहा, मायनस 2 ने आपण 7x ला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला आन्सर काय मिळणार तर -14x, बरोबर? आता इथे आपण साईन देऊन घेऊयात प्लसचे. आता इथे प्लसचे साईन का दिले हे मी तुम्हाला सांगणारच आहे, पण त्याही आधी थोडेसे आपण हा सॉल्व्ह करूयात पार्ट. आता 2 ने 24 ला डिवाइड केल्यानंतर काय आन्सर मिळते तर 12, कारण 12 2 जार 24, राईट? सो इथे आपण राईट करूयात 12y आणि ब्रॅकेट क्लोज करून टाकूयात. आता हे प्लसचे साईन का दिले, इथे तर मायनसचे साईन आहे, बरोबर? आणि इथेही मायनस आहे, मग इथे प्लसचं साईन का दिलं ते आता समजून घ्या. जसं की मी तुम्हाला सांगितलं, -2 ने आपण 7x ला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते -14x, त्याचप्रमाणे -2 ने आपण 12y ला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते -24y. हे पहा, 12 2 जार 24, बरोबर? आणि त्यानंतर हे व्हेरिएबल y. आता साईन पहा, इथे आहे मायनसचे साईन आणि इथे आहे प्लसचे साईन. मायनस इंटू प्लस और मायनस मल्टिप्लाइड बाय प्लस काय होते, मायनस. तुम्हाला रूल माहीत आहे ना? हे पहा, अशा प्रकारे जेव्हा आपण दोन साइन्सला मल्टिप्लाय करत असतो, हे पहा, प्लस मल्टिप्लाय बाय प्लस काय होते, प्लस. मायनस इंटू मायनस काय होणार, प्लस. त्यानंतर प्लस इंटू मायनस काय होते, मायनस. आणि मायनस इंटू प्लस काय होते, मायनस. सो इथे मायनस इंटू प्लस काय झाले, मायनस. हे पहा, -24y. त्यामुळे इथे आपले हे जे 4th नंबरचे ऑप्शन दिलेले आहे, हे पहा, सेम ऑप्शन आहे की नाही? सो हे आहे आपले करेक्ट ऑप्शन. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द प्रोडक्ट ऑफ 23x^2 2y^3z अँड -15x^3 y^2 2 इज डॅश. आणि इथे खाली काही ऑप्शन्स दिलेले आहेत. आता प्रोडक्ट म्हटलेलं आहे, सगळ्यात आधी आपण काय करूयात, हे ब्रॅकेट्समध्ये जे दिलेले आहे ते इथे राईट करून घेऊयात, ओके? आणि लक्षात घ्या हा प्रोडक्ट शब्द, प्रोडक्ट म्हणजे काय तर मल्टिप्लिकेशन करून जे आन्सर येते त्याला काय म्हणतात, प्रोडक्ट. मग या दोघांचे प्रोडक्ट याचाच अर्थ काय तर ह्याला फर्स्ट ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे सेकंड ब्रॅकेट बरोबर, राईट? सो इथे आपण देऊयात मल्टिप्लिकेशनचे साईन. आता समजले तुम्हाला, क्लिअर झाली कन्सेप्ट? चला पुढे सॉल्व्ह करून घेऊयात. आता आपल्याला या ब्रॅकेट बरोबर हे ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचे आहे. 23x^2 y^3z म्हणजे काय, तुम्हाला माहीत आहे इथे कोणतेच साईन नाही आहे यांच्यामध्ये, याचाच अर्थ काय, मल्टिप्लिकेशनचं साईन असते, हो की नाही? हे पहा, अशा प्रकारे 23 x^2 y^3 z. आता सेकंड ब्रॅकेट पहा, आता हे ब्रॅकेट आपल्याला रिमूव करायचं की नाही, फर्स्ट ब्रॅकेट आपण रिमूव्ह केलं आणि काय केलं, अशा प्रकारे सिम्प्लिफाय केलं. आता हे मल्टिप्लिकेशनचे साईन आपण इथे ब्लू कलरमध्ये देऊन घेतलं आहे, कारण की मग आपल्याला कळणार आहेत की या 2 सेपरेट टर्म्स आहेत. आता काय दिलेलं आहे, -15x^3 y^2 2. सो चला राईट करून घेऊयात आपण, -15 x^3 y^2 2 झालं. आता इथे आपण सिम्प्लिफाय करून घेतलेलं आहे. आता पुढे काय करायचं आहे आपल्याला, तर सगळीकडे पाहताय सगळीकडे मल्टिप्लिकेशनचंच साईन आहे, याचाच अर्थ काय की आपण यांचा क्रम बदलू शकतो, हो की नाही? सेम थिंग्स एका बाजूला राईट करू शकतो. चला आता हे जे नंबर्स आहेत 23 आणि -15 यांना एका बाजूला राईट करून घेऊयात. सो 23 x^-15 आणि बाकीचे हे जे आहे x^2 2 y^3 z हे इथे खाली राईट करून घेऊयात.
आणि त्यानंतर हे जे राहिलेले आहेत इकडचे व्हेरिएबल्स ते राईट करून घेऊयात. मल्टिप्लाइड बाय एक्स रेस टू 3 मल्टिप्लाइड बाय वाय मल्टिप्लाइड बाय झेड रेस टू 2. आता 23 मल्टिप्लाइड बाय मायनस 15 किती येणार? 23 15 मल्टिप्लाय करा हे पहा, किंवा 23 15 मल्टिप्लाय केल्यानंतर आपले आन्सर मिळते 345. राईट करून घेऊया 345. झाले आपले आन्सर? नाही. आणखी काय राहिलंय? साईन्स पाहायचे राहिलेत की नाही? इथे 23 साईन आहे प्लस साईन, 15 साईन आहे मायनस साईन. मग इथे जे प्रोडक्ट आलेलं आहे त्याचे साईन कोणते असणार आहे? आत्ताच आपण चार्ट पाहिला होता की नाही, मल्टिप्लाइंग इंटीजर्स रूल्स, प्लस प्लस असते तेव्हा प्लसचे साईन द्यायचे असते आन्सरला, मायनस इंटू मायनस आन्सर होते प्लस, प्लस इंटू मायनस आन्सर होते मायनस, आणि मायनस इंटू प्लस आन्सर काय होते? मायनस. आता इथे काय आहे? प्लस इंटू मायनस, काय येणार इथे आन्सरमध्ये साईन? मायनस. सो मायनस 345. आता पुढे पहा, इथे सेम तुम्हाला दिसत आहेत का कुठे व्हेरिएबल्स? तर हो, दिसत आहेत की नाही हे पहा. इथे आहे एक्स रेस टू 2 आणि इथे आहे एक्स रेस टू 3. या दोघांना आपण एका साईडला करून घेऊयात. हे पहा, अशा प्रकारे एक्स रेस टू 2 मल्टिप्लाइड बाय एक्स रेस टू 3. आता आणखी काय दिसत आहे तुम्हाला व्हेरिएबल सेम? इथे वाय आहे आणि इथे वाय आहे, बरोबर? हे पहा, हा एक वाय, वाय रेस टू 3 आणि इथे वाय आहे. सो यांना आपण अशा प्रकारे एका बाजूला करूया. आता इथे झेड आहे, इथे झेड रेस टू 2 आहे. चला राईट करून घेऊयात. मध्ये मल्टिप्लिकेशनचं साईन न विसरता द्यायचे आहे, ते इम्पॉर्टंट आहे. आता इथे सोपं झालं की नाही आपल्याला कळण्यासाठी, सो मायनस 345 ॲज इट इज राईट करून घेणार. आता तुम्हाला तर माहीत आहे की इथे एक्स रेस टू 2 आहे म्हणजे काय? तर एक्स हा 2 टाइम्स मल्टिप्लाय होत आहे, आणि इथे एक्स रेस टू 3 आहे म्हणजे एक्स किती टाइम्स मल्टिप्लाय होतो आहे? 3 टाइम्स. मग टोटल आता इथे किती टाइम्स मल्टिप्लाय होत आहे? एक्स हा 2 टाइम्स आणि हा 3 टाइम्स, किती झाले? 5 टाइम्स, राईट? सो इथे काय येणार? एक्स रेस टू 5. काय करायचं असतं आपल्याला? इंडायसेस लक्षात आहे ना तुमच्या? जो बेस आहे एक्स तो ॲज इट इज राईट करायचा असतो मल्टिप्लिकेशनमध्ये, आणि जे इंडायसेस आहेत त्यांची ॲडिशन करायची असते. सो 2 + 3 किती झाले? 5. त्यामुळे इथे आपले आन्सर आलेले आहे एक्स रेस टू 5. आता हे मल्टिप्लिकेशनचे साईन ॲज इट इज देऊन घेऊयात. आता इथे सांगा, इथे काय येणार? इथे वाय 3 टाइम्स मल्टिप्लाय होतो आहे आणि इथे 1 टाईम आहे. सो 3 + 1 किती झाले? 4. सो वाय रेस टू 4 मल्टिप्लाइड बाय हे जे मल्टिप्लिकेशनचे साईन आहे ते ॲज इट इज. आता इथे झेड 1 टाईम आहे आणि इथे झेड 2 टाइम्स मल्टिप्लाय होतोय. टोटल किती टाइम्स मल्टिप्लाय झाला मग? 3 टाइम्स. सो झेड रेस टू 3. आता यालाच आपण अशा प्रकारे सुद्धा राईट करू शकतो की नाही? हे जे मल्टिप्लिकेशनचे साईन आपण मध्ये मध्ये दिलेलं आहे ते रिमूव्ह करून टाकूयात. चला मग, मायनस 345 एक्स रेस टू 5 वाय रेस टू 4 झेड रेस टू 3 आहे का हे ऑप्शन कुठे? येस, हे पहा इथे आहे, हो ना? सो आपले ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट ऑप्शन. चला आता क्वेश्चन नंबर 3 सॉल्व्ह करूया. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स. इक्वेशन सॉल्व्ह करायचं म्हणजे काय करायचंय? तर व्हेरिएबलची व्हॅल्यू फाईंड आउट करायची आहे. अजिबात कठीण नाही आहे, खूप इझी आहे. हे पहा, हा आपला फर्स्ट क्वेश्चन. 4x + 1/2 इज इक्वल टू 9/2. आता इथे व्हेरिएबल कोणता आहे? तर एक्स. एक्स ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाईंड आउट करायची आहे. मग कशी करणार? इथे तर व्हेरिएबल एक्स बरोबर कोइफिशियंट 4 आहे. मग कशी फाइंड आउट करणार? खूप इझी आहे, काही कठीण नाही आहे. काय करायचं आपल्याला? एक्सलाच एका बाजूला घ्यायचं आपल्याला आणि मग त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. कसं एका बाजूला घेणार? खूप इझी आहे. हे पहा, आता इथे फ्रॅक्शन आहे आणि इक्वल टूच्या या साईडला, राईट हँड साईडला सुद्धा फ्रॅक्शन आहे, बरोबर? मग फ्रॅक्शन फ्रॅक्शन आपण एका बाजूला करून घेऊयात. चला मग 4x ॲज इट इज इथे राईट करून घेणार आणि 9/2 राईट करणार इथे. आता 1/2 काय करणार मग? तर इक्वल टूच्या या बाजूला, राईट हँड साईडला पाठवून देणार. कसं पाठवून देणार? तो असाच जाणार आहे का? नाही, त्याला व्यवस्थित मानपान लागतो की नाही? असंच कोण जातं का? नाही जात ना. मग काय करणार आपण? तर हे जे 1/2 प्लस साईन आहे ना, त्याला आपण मायनसमध्ये कन्वर्ट करणार. त्याला म्हणणार प्लसच्या ऐवजी तू मायनस घे आणि इक्वल टूच्या राईट हँड साईडला जा.
मग तो आपोआप जाईल, ओके नाही, खुशी खुशी जाणार. चला आपण काय करूया, त्याला प्लसच्या ऐवजी मायनसचं साईन देऊया आणि त्याला 1/2 या साईडला पाठवून देऊयात. आता इथे पाहत आहे डिनॉमिनेटर सेम आहे, सो याला आपण अशा प्रकारे राईट करू शकतो की नाही, सेम डिनॉमिनेटर आणि 9 - 1 न्यूमरेटरमध्ये काय आन्सर येणार, 9 - 1 सबट्रॅक्ट केल्यानंतर 8, सो 8/2 झाले इथे आन्सर. आता याला आपण डिवाइड करू शकतो का, तर हो, टूच्या टेबलमध्ये 8 आहे की नाही, 2 - 1 = 2 आणि 2 - 4 = 8, सो इथे आन्सर काय आले, 4. 4x = काय झालं मग आपल्याला इथे काय मिळालं, 4x = काय आन्सर आले, 4. आता मला सांगा, जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं, आपल्याला कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, तर व्हेरिएबलची, आणि इथे व्हेरिएबल काय आहे, x, बरोबर. x बरोबर त्याचा कोइफिशियंट 4 सुद्धा आहे, आणि 4 आणि x यांचं काय रिलेशन आहे, दोघंही मल्टिप्लिकेशनच्या रिलेशनमध्ये आहेत, हो की नाही. मग याला, या एक्सला जर एकट्याला आपल्याला इथं ठेवायचं असेल, तर या 4 आपल्याला इक्वल टूच्या या साईडला पाठवून द्यावं लागणार. कसं पाठवणार, यांचं रिलेशन मल्टिप्लिकेशनचं आहे, बरोबर. मग मल्टिप्लिकेशनचं काय होतं, डिव्हिजन होत असतं, सो एक्सला एकट्याला आपण इथे ठेवूयात आणि या 4 इक्वल टूच्या या साईडला पाठवूयात. इक्वल टूच्या राईट हँड साईडला गेल्यानंतर मल्टिप्लिकेशनमधला 4 जाणार डिव्हिजनमध्ये, आलं लक्षात. आता इथे 4 - 1 = 4 कम्प्लीट डिवाइड होतं की नाही, 4 - 1 = 4, मग एक्सची व्हॅल्यू काय आली, x = 1, फाइंड आउट केली की नाही, किती इझी आहे, आलं लक्षात तुमच्या. चला आता आपण सेकंड क्वेश्चन सॉल्व करूया, खूप गंमत आहे की नाही व्हेरिएबल्सची व्हॅल्यू फाइंड आउट करणं. चला आता इथे अशा प्रकारे दिलेलं आहे, 10 = 2y + 5, आपल्याला या व्हॅल्यू, या वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. चला स्टेप बाय स्टेप जाऊयात आणि त्या वायला एकट्याला बाजूला काढूयात आणि त्याची व्हॅल्यू शोधूयात. हे पहा कसं करणार आपण, आता इथे = लेफ्ट हँड साईडला आहे 10, = राईट हँड साईडला आहे 2y + 5. आता इथे 5 आणि 10 हे सिमिलर आहेत की नाही, मग या 5 आपण टाकूयात 10 जवळ. कसं टाकणार, हे पहा इथे 10 ॲज इट इज राईट करून घेणार, त्यानंतर हा जो 5 आहे त्याला आपल्याला या 10 बरोबर पाठवायचं आहे. असाच जाणार का तो, नाही, त्याला मायनस द्यावं लागणार, मगच तो जाणार, हो ना. मग या प्लसच्या ऐवजी त्याला देऊयात मायनसचं साईन, सो -5 = राईट हँड साईडला काय रिमेनिंग राहणार, मग 2y, सो 2y राईट करून घेऊयात. 10 - 5 सबट्रॅक्ट केल्यानंतर किती रिमेनिंग राहतात, तर 5 = 2y. आता काय करायचं आहे आपल्याला, या वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे की नाही, मग याला एकट्याला बाजूला करावं लागणार, एकट्याला कोपऱ्यात घ्यावं लागणार, हो ना. मग कसं करणार, 2 आणि y या दोघांचं रिलेशन आहे मल्टिप्लिकेशनचं, मग या 2 आपल्याला वायपासून वेगळं करायचं आहे, मग कसं करणार, हा 2 जाणार = लेफ्ट हँड साईडला आणि कसा जाणार, मल्टिप्लिकेशनचा जाणार डिव्हिजनमध्ये. चला अशा प्रकारे आपण याला वायला एकट्याला करूयात आणि त्याचा कोइफिशियंट जो 2 आहे त्याला पाठवूयात = लेफ्ट हँड साईडला, तो जाणार डिव्हिजनमध्ये. का डिव्हिजनमध्ये, कारण तो इथे होता मल्टिप्लिकेशनमध्ये, म्हणून तो जेव्हा त्याची साईड चेंज करणार तेव्हा तो जाणार डिव्हिजनमध्ये. सो 5/2, वायची व्हॅल्यू काय आली, 5/2, आपण याला अशा प्रकारेही राईट करू शकतो, y = 5/2. चला आता इथे आणखी एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की आपण दुसऱ्या मेथडने सुद्धा आन्सर फाइंड आउट करू शकतो. आता हे स्क्वेअरमध्ये, या रेक्टँगलमध्ये जे राईट केलेलं आहे तिकडे लक्ष द्या, 5 = 2y. आता या 2 आपल्याला इथून घालवून टाकायचं आहे, जसं की मी तुम्हाला सांगितलं वायला एकट्यालाच आपल्याला ठेवायचं, या 2 इथून घालवून टाकायचं आहे. 2 घालवून टाकायचा तो मल्टिप्लिकेशनमध्ये होता, म्हणून त्याला आपण = लेफ्ट हँड साईडला पाठवलं, तेव्हा काय केलं, त्याला डिव्हिजनमध्ये ठेवलं. पण जर आपण दुसऱ्या मेथडने सुद्धा त्याला इथून घालवून टाकू शकतो, हा मल्टिप्लिकेशनमध्ये की नाही 2, मग याला आपण 2 डिवाइड इथल्या इथे करू शकतो. हे पहा अशा प्रकारे इथे मी राईट केलेलं आहे. आता इथे = राईट हँड साईडला आपण इथे 2 रिमूव्ह करायचं आहे इथून, आपल्याला कसं जाणार, तर त्याला 2 डिवाइड केल्यावर, बरोबर. मग जर आपण राईट हँड साईडला 2 डिवाइड केलं तर लेफ्ट हँड साईडला सुद्धा 2 डिवाइड करावं लागणार, मग इथे हा 2 कट होणार, हा 2 कट होणार. आता राहिला इथे वाय एकटा,
मग तुम्ही एकट्याला वाय ला बाजूला काढण्यासाठी या दोघांपैकी कोणतीही एक मेथड यूज करू शकता. आलं तुमच्या लक्षात? एकतर आपण अशा प्रकारे करू शकतो किंवा दोन्ही साईडला सेम जे ऑपरेशन आपण करत आहोत ते सेम ऑपरेशन करायचं. आता इथे हे पहा, वाय अशा प्रकारे एकटा राहिलेला आहे. सो या वेगवेगळ्या दोन मेथड्स आहेत, दोन्हीपैकी तुम्ही कोणतीही यूज केली तरी तुमचे आन्सर करेक्टच येणार आहे. तुम्हाला स्कूलमध्ये जी मेथड शिकवली जात आहे किंवा तुम्हाला जी सोपी वाटते त्या मेथडने तुम्ही तुमचा आन्सर फाइंड आउट करू शकता. चला आता 3 नंबरला काय दिलेले आहे, 5m-4=1. एम या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग काय करावं लागतं आधी आपल्याला? तर जे सेम आहे त्यांना एका बाजूला घ्यायचं असतं. सो 5m ॲज इट इज राईट करून घेऊयात आणि -4 आपण टाकूयात इक्वल टूच्या राईट हँड साईडला. चला हे पहा, इथे 1 राईट केला. आता इथे -4 आहे की नाही, मायनसचं काय होणार? प्लस. सो -4 होणार इथे +4. किंवा जसं की मी तुम्हाला या आधी आत्ताच्या क्वेश्चनमध्ये सांगितलं की तुम्ही या -4 इथून कट करायचं आहे तर इथे तुम्ही दोन्ही बाजूला +4 ॲड केला तरी हा 4 ॲटोमॅटिक इथून कॅन्सल होणार आहे. तशा प्रकारे केलं तरीही चालणार आहे. असं ही जी मेथड आहे ती खूप सोपी आहे, काही गोंधळ होत नाही. तुम्ही अशा प्रकारे मी जसं सांगत आहे तसं फॉलो केलं तरीही चालणार आहे. आता 5m=1+4 काय येणार? तर 5. आता इथे m या m व्हेरिएबललाच आपल्याला बाजूला काढायचं आहे. कसं काढणार? तर हा जो 5 आहे ना मल्टिप्लिकेशनमध्ये बसलेला त्याला आपण टाकूयात इकडे इक्वल टूच्या राईट हँड साईडला. मग तो जेव्हा इक्वल टूच्या राईट हँड साईडला जाणार तेव्हा काय होणार? डिव्हिजनमध्ये बसणार. 5 1s are 5. काय आन्सर आले इथे? एमची व्हॅल्यू काय आली? 1 आली ना. किती इझी आहे पहा, m=1 इज आर फायनल आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. यालाच जसं की मी तुम्हाला सांगितलं की या सेकंड मेथडने तुम्ही करू शकता, दोन्ही साईडला सेम नंबरने इथे आपण डिवाइड केलं कारण इथला जो 5 होता तो आपल्याला रिमूव्ह करायचा होता. फक्त m हे एकटंच व्हेरिएबल ठेवायचं होतं म्हणून इथे आपण 5 डिवाइड केलं, तसंच या साईडला सुद्धा 5 डिवाइड केलं. हे पहा, दोन्ही मेथडने आपले आन्सर हे सेमच येते, m=1. तुम्हाला जी प्रेफरेबल आहे ती तुम्ही यूज करा. चला नेक्स्ट पाहूयात. 4 नंबरला दिलेले आहे 6x-1=3x+8. आता इथे तर दोन्हीकडे व्हेरिएबल्स एक्स एक्स आहेत, मग कसे सॉल्व्ह करणार? अजिबात गडबड करायची नाही आहे, गोंधळून जायचं नाही आहे, खूप इझी आहे. चला स्टेप बाय स्टेप आपण करूयात. आता इथे लक्ष द्या, इथे 6x आहे, इथे 3x आहे. लाईक टर्म्स आहेत की नाही दोन्ही? दोघांना आपण एका साईडला घेऊ शकतो बरोबर. सो 6x आणि 3x या दोघांना एका साईडला घेऊयात. कसं घेणार? 6x-1 हे ॲज इट इज राईट करणार आणि हा जो 3x आहे इक्वल टूच्या राईट हँड साईडचा त्याला आपल्याला इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला आणायचं आहे. इथे कोणतं साईन आहे? प्लस. लेफ्ट हँड साईडला आल्यावर कोणतं होणार? मायनस. सो -3x = 8 ॲज इट इज राईट करणार. आता इथे तुम्ही पाहताय इथे 6x आहे, -1 आहे, -3x आहे. आता इथे हा -1 जो आहे तो इथे उगाचच बसलेला आहे, हो की नाही? xx च्या मध्ये करतोय, लुडबुड करतोय. मग त्याला आपण काय करूयात? इकडे त्याचा जो लाईक टर्म आहे त्याच्याकडे पाठवून देऊयात, हो की नाही? इथे -1 आहे, इथे 8 आहे. सो 8 जवळ पाठवून देऊयात -1. कसं जाणार? मायनसचं साईन काय होणार? प्लस होणार. सो या -1 पाठवूयात आपण 8 बरोबर. सो 8+1 होणार. इथे मायनस आहे की नाही म्हणून इक्वल टूच्या राईट हँड साईडला जाताना तो होणार +1 आणि 6x-3x ॲज इट इज राईट करून घेऊयात. 6x मधून 3x सबट्रॅक्ट केल्यानंतर किती रिमेनिंग राहतात? तर 3x आणि 8+1 किती होतं? 9. आता आपल्याला का x या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. x बरोबर कोण बसलेला आहे? 3 बसलेला आहे. मग या 3 आपल्याला इथून काढून टाकायचं आहे. काय करणार आपण? तर त्याला इक्वल टूच्या राईट हँड साईडला पाठवून देणार, हो की नाही? चला पाठवून देऊयात. इथे तो मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, मग राईट हँड साईडला गेल्यावर डिव्हिजनमध्ये बसणार. चला इथे x=9 आहे आणि या 3 आपण पाठवून देऊयात या 9. मल्टिप्लिकेशनचं काय होणार मग? डिव्हिजन. सो 9/3 रिड्यूस करू शकतो ना आपण व्हॅल्यू,
थ्री या टेबल मध्ये नाइन आहे ना, थ्री वन जार थ्री आणि थ्री थ्री जार नाइन. सो इथे आंसर काय झालं, एक्स इज इक्वल टू थ्री अपॉन वन. आता डिनोमिनेटर मधला वन नाही राईट केला तरीही चालतो, म्हणजेच थ्री एक्स ची काय व्हॅल्यू झाली, थ्री, एक्स इज इक्वल टू थ्री. चला आता नेक्स्ट फाईव्ह नंबरचा सॉल्व्ह करूयात आपण. काय दिलेलं आहे, टू ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस फोर इज इक्वल टू फोर एक्स प्लस टू. आता इथे ब्रॅकेटच्या बाहेर टू आहे, याचा काय अर्थ असतो की हा जो टू आहे तो या संपूर्ण ब्रॅकेटला मल्टीप्लाय करतो. मल्टीप्लाय करतो म्हणजे काय, तर टू मल्टीप्लाइड बाय एक्स होतं, त्याचबरोबर टू मल्टीप्लाइड बाय मायनस फोर होत असतं. हे पहा अशा प्रकारे टू इंटू एक्स इज इक्वल टू टू एक्स, त्यानंतर मायनस, इथे टूचं साईन आहे प्लस, फोरचं साईन आहे मायनस, प्लस इंटू मायनस काय होतं, मायनस. सो त्यामुळे इथे मायनसचं साईन आलं, मग टू फोर जार एट इज इक्वल टू फोर एक्स प्लस टू, ॲज इट इज राईट करून घेऊया. आता इथे जसं आपण फोर नंबरचं या सब क्वेश्चनमध्ये केलं होतं, त्याचप्रमाणे आपल्याला आता पुढे सॉल्व्ह करत जायचं आहे. सेम टर्म्स आहेत की नाही इथे, टू एक्स आणि फोर एक्स यांना आपण एका बाजूला घेऊन टाकूयात. सो टू एक्स मायनस एट मायनस फोर एक्स, आता इथे मायनस का झालं, येस कारण इथे प्लस फोर एक्स आहे आणि इक्वल टूच्या या साईडला जम्प करणार आहे ना तो, म्हणून प्लस ते झाले मायनस. सो टू एक्स मायनस एट मायनस फोर एक्स इज इक्वल टू, आता इज इक्वल टूच्या राईट हँड साईडला काय राहिलं, फक्त टू राहिला ना. सो टू ॲज इट इज राईट करून घेऊया. आता इथे टू एक्स मायनस एट मायनस फोर एक्स, हा जो मायनस एट आहे हा या दोघांमध्ये लुडबुड करतो आहे, हो ना. ह्या दोन्ही सेम लाईक टर्म्स आहेत ना, टू एक्स मायनस फोर एक्स ह्या लाईक टर्म्स आहेत, आणि हा जो मायनस एट आहे तो आणि हा इक्वल टूच्या राईट हँड साईडमध्ये बसलेला टू, हे दोन लाईक टर्म्स आहेत, बरोबर. मग या मायनस एटला आपण पाठवून देऊयात त्याच्या लाईक टर्मकडे, ओके, नाही त्याच्या पार्टनरकडे. सो इक्वल टू टू आणि हा जो मायनस एट आहे तो इक्वल टूच्या राईट हँड साईडला जाते वेळी होणार प्लस एट, आणि टू एक्स मायनस फोर एक्स ॲज इट इज आपण राईट करून घेऊयात. आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय करणार, टू एक्स मायनस फोर एक्स किती होणार, चला सबट्रॅक्शन करा. टू एक्स मायनस टू एक्स, आता इथे मायनसचे साईन का लागले, कारण मायनस मोठ्या नंबरचे साईन लागत असते ना, म्हणून इथे मायनस टू एक्स इज इक्वल टू टेन. आपल्याला व्हॅल्यू कशाची फाईंड आउट करायची आहे, एक्स या व्हेरिएबलची. कशी फाईंड आउट करणार, त्याला एकट्याला ठेवणार, मग ह्या मायनस टूला काय करणार आपण, इक्वल टूच्या राईट हँड साईडला पाठवणार. कसा जाणार तो, असाच जाणार का, नाही, तो मल्टिप्लिकेशनमध्ये बसला आहे ना, मग त्याला इक्वल टूच्या राईट हँड साईडला जाते वेळी काय करावं लागणार, डिव्हिजनमध्ये पाठवावं लागणार. सो एक्स इज इक्वल टू टेन डिवायडेड बाय मायनस टू. आता टेनला मायनस टूने डिवाईड केल्यानंतर काय आन्सर येते, टू वन जार टू आणि टू फाईव्ह जार टेन, आणि हे जे मायनसचे साईन आहे ते लागणार या फाईव्हला. सो एक्स इज इक्वल टू काय होणार, मायनस फाईव्ह. आली का व्हॅल्यू आपली एक्सची, काय आली, एक्स इज इक्वल टू मायनस फाईव्ह. चला आता या क्वेश्चन नंबर थ्रीमधला लास्ट सब क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. फाईव्ह ब्रॅकेटमध्ये आहे एक्स प्लस वन इज इक्वल टू सेवन्टी फोर, सिमिलर क्वेश्चन आहे, राईट. चला सॉल्व्ह करून घेऊयात. काय करायचं असते आपल्याला, ब्रॅकेटला या फाईव्हने मल्टीप्लाय करायचे असते. सो फाईव्ह एक्स प्लस फाईव्ह वन जार फाईव्ह इज इक्वल टू सेवन्टी फोर. आता काय करायचं आपल्याला, या फाईव्ह एक्सला बाजूला ठेवायचं आहे आणि या जे लाईक टर्म्स आहेत त्यांना एकत्र आणायचं आहे. सो फाईव्ह एक्स इज इक्वल टू सेवन्टी फोर मायनस फाईव्ह. आता इथे मायनस का झाले हे तुम्हाला माहीत आहे, रिझन तुम्ही सांगायचं आहे मला कमेंट बॉक्समध्ये की प्लस फाईव्हचे मायनस फाईव्ह कसे झाले. सो 74 मधून 5 सबट्रॅक्ट केल्यानंतर आन्सर काय येते, आन्सर येते 69. 5x इज इक्वल टू 69. आता x याची व्हॅल्यू फाईंड आउट करायची ना या व्हेरिएबलची, आणि त्याच्याबरोबर बसलेला आहे 5, तो 5 इथून कसं जाणार, तर त्याला आपल्याला पाठवावं लागणार इक्वल टूच्या राईट हँड साईडला. और जसं की मी तुम्हाला सेकंड मेथड सांगितली, या 5 ला जर तुम्हाला इथून घालवून टाकायचं असेल
तर इक्वल टू चा राइट हँड साइडला आणि लेफ्ट हँड साइडला दोन्ही साइडला आपल्याला या 5 नेस डिवाइड करावा लागणार. चला आता आपण काय करूयात, आपल्या फर्स्ट मेथड नुसार जाऊयात. सो या 5 ला जो मल्टीप्लिकेशन मध्ये इथे बसलेला आहे इक्वल टू चा लेफ्ट हँड साइडला त्याला आपण राइट हँड साइडला डिव्हिजन मध्ये पाठवून देऊया. सो एक्स इज इक्वल टू 69 डिवाइडेड बाय 5. आता 69 ला आपण 5 ने डिवाइड करू शकत नाही, हो की नाही. सो हेच झाले आपले फायनल आन्सर या क्वेश्चनचे, एक्स इज इक्वल टू 69/5. राकेश एज इज लेस दॅन सानियाज एज बाय 5 इयर्स. काय दिलेले आहे की राकेशचे वय सानियापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. द सम ऑफ देअर एजेस इज 27 इयर्स, देन हाऊ ओल्ड आर दे. चला आता आपण एक एक्झाम्पल घेऊन समजून घेऊयात की या क्वेश्चनमध्ये नक्की काय दिलेले आहे. आता तुम्ही असे इमॅजिन करा की ही जी गर्ल दिसत आहे ती आहे तुम्ही, आणि हा जो बॉय दिसतोय तो आहे तुमचा छोटा भाऊ, यो यंग ब्रदर. तुम्ही आता किती इयर्सचे आहात? तुम्ही आता म्हणाल की आम्ही 12 इयर्सचे आहोत. मग तुमच्यापेक्षा 5 इयर्सने छोटा तुमचा हा भाऊ आहे. मग तुम्ही ते कसे कॅल्क्युलेट करणार की तुमचा भाऊ किती इयर्सचा आहे? तुम्ही म्हणाल किती इझी आहे, आम्ही आमच्या एजमधून 5 इयर्स सबट्रॅक्ट करू, मग आम्हाला मिळेल की आमचा भाऊ किती इयर्सचा आहे. बरोबर? सो कसे करणार तुम्ही? 12 इयर्समधून 5 इयर्स सबट्रॅक्ट करणार. 5 इयर्स का सबट्रॅक्ट करणार? कारण तुमचा भाऊ तुमच्यापेक्षा 5 इयर्सने छोटा आहे. बरोबर? मग तुमचा भाऊ किती इयर्सचा झाला? 7 इयर्सचा. त्याचप्रमाणे आता समजा की तुम्ही 20 इयर्सचे आहात. बरोबर? आणि तुमचा भाऊ तुमच्यापेक्षा 5 इयर्सने छोटा आहे. मग तो किती इयर्सचा झाला? कसे फाइंड आउट करणार? 20 मधून तुम्ही 5 इयर्स सबट्रॅक्ट करणार. किती इयर्स आले मग? तर 15 इयर्स. जर तुम्ही 20 इयर्सचे असता तर तुमचा भाऊ हा 5 इयर्सने छोटा आहे म्हटल्यावर तो 15 इयर्सचा झाला असता. बरोबर? त्याचप्रमाणे इथे या क्वेश्चनमध्ये दिलेले आहे की ही जी गर्ल आहे ती कोण आहे? ती आहे सानिया, आणि हा जो बॉय आहे तो आहे राकेश. सानिया किती इयर्सची आहे हे त्यांनी दिलेले नाही. बरोबर? दिलंय का इथे कुठे? काय दिलंय? राकेश एज इज लेस दॅन सानियाज एज बाय 5 इयर्स, एवढीच इन्फॉर्मेशन दिलेली आहे. मग सानिया किती वर्षांची आहे हे आपल्याला माहीत नाही. बरोबर? मग आपण असं समजूयात की सानिया एक्स इयर्सची आहे. बरोबर? मग राकेश किती इयर्सचा असणार? राकेश हा सानियापेक्षा 5 इयर्सने छोटा आहे. मग आपण काय करणार? जनरली आपण काय केलं होतं याआधी? 5 इयर्स सबट्रॅक्ट केले होते की नाही? मग जर आता आपण असे समजले की सानिया एक्स इयर्सची आहे तर राकेश किती इयर्सचा असणार? कसे फाइंड आउट करणार? एक्स इयर्समधून आपण 5 इयर्स सबट्रॅक्ट करणार. बरोबर? आता इथे पुढे काय दिलेले आहे? द सम ऑफ देअर एजेस इज 27 इयर्स. या दोघांच्या एजचे सम किती इयर्स आहे? 27 इयर्स. म्हणजे काय केलेलं आहे की सानियाचं वय प्लस राकेशचं वय इज इक्वल टू 27 इयर्स. आलं लक्षात? मग हे आपण अशा प्रकारे इथे सॉल्व्ह करूयात. आता आपण काय समजलेलं आहे की सानियाचं इयर किती आहे, किती वर्षांची आहे? सानिया एक्स वर्षांची आहे. चला इथे राईट करून घेऊयात. लेट सानियाज एज बी एक्स इयर्स. आणि मग राकेशचं एज किती असणार आहे? राकेश सानियापेक्षा 5 वर्षांनी छोटा आहे, 5 इयर्सने छोटा आहे की नाही? मग एक्स मायनस 5. इथे नेक्स्ट स्टेटमेंट राईट करूयात आपण. राकेश एज इज इक्वल टू एक्स मायनस 5. आणि दोघांच्याही एजचे सम किती आहे? 27 इयर्स. मग ते आपण कसे राईट करणार? अकॉर्डिंग टू द गिवन कंडिशन ऑर अकॉर्डिंग टू द गिवन क्वेश्चन, राकेश एज प्लस सानियाज एज इज इक्वल टू किती दिलाय? 27 इयर्स. राकेशचं एज काय आहे? एक्स मायनस 5, राईट? सो इथे आपण राईट करून घेऊयात. एक्स मायनस 5 प्लस सानियाचं एज काय आहे? एक्स इज इक्वल टू किती दिलंय? 27 इयर्स. आता आपले हे इक्वेशन मांडून झाले. आता आपण काय करायचे? एक्स या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. एक्स या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट केली की आपल्याला काय मिळणार आहे? तर सानियाचे एज मिळणार आहे की नाही? सानिया किती वर्षांची आहे ते मिळणार आहे. बरोबर? सो चला आता इथे आपण राईट करून घेऊयात. हे जे ब्रॅकेट आहे ते इथून रिमूव्ह करूयात. एक्स मायनस 5 प्लस एक्स इज इक्वल टू 27. आता इथे पहा बरं, लाईक टर्म्स कोणत्या आहेत? तर इथे एक्स आहे, इथे एक्स आहे. बरोबर? सो हे जे दोन एक्स आहेत ते आपण
अशा प्रकारे इथे खाली शेजारी शेजारी राईट करून घेऊयात आणि हा मायनस फाईव्ह ॲज इट इज इथे राईट करूयात इज इक्वल टू 27. आता पहा बरं इथे किती एक्स झाले, 1x प्लस 1x किती 2x, सो 2x मायनस 5 इज इक्वल टू 27. आता इथे लक्ष द्या, इथे काय आहे मायनस 5, या मायनस 5 ला आपण काय करूयात इक्वल टू च्या राईट हँड साईडला पाठवून देऊयात. राईट हँड साईडला का पाठवायचे, कारण 27 आणि मायनस 5 या दोन्हीही लाईक टर्म्स आहेत बरोबर, म्हणून आपण या मायनस 5 ला इक्वल टू च्या राईट हँड साईडला म्हणजे 27 च्या शेजारी पाठवून देऊया. चला सो इक्वल टू 27 ॲज इट इज राईट करून घेणार आणि मायनस 5 ला आपल्याला इथे पाठवायचं आहे इक्वल टू च्या राईट हँड साईडला. मग असाच्या असं आपल्याला पाठवता येतं का? नाही. तुम्हाला माहीत आहे हे जे मायनसचे साईन आहे ते चेंज होते. कशामध्ये चेंज होते? तर मायनसचे होते प्लस साईन. चला इथे आपण मायनसला करूयात प्लस आणि 5 ॲज इट इज राईट करून घेऊयात आणि हा जो 2x आहे इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडचा तो ॲज इट इज राईट करून घेऊयात. आता पहा बरं 27 प्लस 5 किती होणार, 27 प्लस 5 इज इक्वल टू 37 आणि हा 2x ॲज इट इज आपण राईट करून घेतला. आपल्याला काय करायचं आहे, x या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. x या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला एकटा x हा लेफ्ट हँड साईडला हवा आहे. हा जो 2 आहे या 2 ला आपल्याला इथून काढून टाकावं लागणार आहे. मग तो कसा जाणार? तुम्हाला माहीत आहे इथे 2 आणि x या दोघांचं कसं रिलेशन आहे, दोघंही मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत बरोबर. मग या 2 ला जर आपल्याला इथून काढून टाकायचं आहे तर तो कुठे जाणार, तर इक्वल टू च्या राईट हँड साईडला जाणार बरोबर. सो आपण इथे राईट करून घेऊयात 32 आणि या 2 ला पाठवूयात इकडे इक्वल टू च्या राईट हँड साईडला. इथे लेफ्ट हँड साईडला आहे तो मल्टिप्लिकेशन मध्ये, राईट हँड साईडला जेव्हा तो जाईल तेव्हा तो जाणार डिव्हिजन मध्ये. आलं लक्षात? आणि हा जो एक्स आहे तो आता इथे एकटाच शिल्लक राहिला. चला आता इथे 32 डिवाइडेड बाय 2 झालेलं आहे, 2 ने 32 ला आपण डिवाइड करू शकतो. 2 वन जार 2 आणि 2 16 जार 32. सो इथे एक्स इज इक्वल टू आपल्याला काय मिळालेलं आहे, 16. एक्सची काय व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली, 16. आणि एक्स काय आहे, काय आहे एक्स, सानियाज एज आहे एक्स बरोबर. सानियाचं वय काय आहे, आपण काय इथे मानलेलं आहे सानियाचं वय, एक्स इयर्स. आणि एक्स म्हणजे काय आहे, 16 राईट. सो सानिया किती वर्षांची आहे, 16 वर्षांची आहे. चला आता आपल्याला सानियाचं वय तर कळालं, आता राकेशचं वय फाइंड आउट करूयात. कसे फाइंड आउट करणार, इथे आपण राकेशचं वय काय घेतलेलं आहे, एक्स मायनस 5 इथे राईट करून घेऊयात. सो राकेश एज इज इक्वल टू एक्स मायनस 5 इयर्स आणि एक्स म्हणजे आहे 16 इयर्स. सो एक्सच्या जागी एक्सची व्हॅल्यू राईट करूयात, 16 मायनस 5 इयर्स. 16 मधून 5 सबट्रॅक्ट केल्यानंतर रिमेनिंग राहतात 11. सो 11 इयर्स. राकेशचं वय काय आपण फाइंड आउट केलं आता इथे, 11 इयर्स. सानिया आहे 16 इयर्सची, तर राकेश जो सानियापेक्षा 5 इयर्सने छोटा आहे तो आहे 11 इयर्सचा. सो इथे आपला हा जो क्वेश्चन होता, हाऊ ओल्ड आर दे, त्याचे आन्सर आपण फाइंड आउट केलेले आहे. फायनल आन्सर इथे राईट करून टाकूयात, द एजेस ऑफ राकेश अँड सानिया आर 11 इयर्स अँड 16 इयर्स रिस्पेक्टिवली. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात, क्वेश्चन नंबर 5. वेन प्लांटिंग अ फॉरेस्ट द नंबर ऑफ जांबू ट्रीज प्लांटेड वॉज ग्रेटर दॅन द नंबर ऑफ अशोका ट्रीज बाय 60. इफ देअर आर ऑल टुगेदर 200 ट्रीज ऑफ दीज टू टाईप्स हाऊ मेनी जांबू ट्रीज वर प्लांटेड. आता इथे क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या, काय दिलेले आहे क्वेश्चनमध्ये आपण पिक्चर थ्रू समजून घेऊया. हे पहा, जांभळाचं झाड आहे, इथे हे झाड आहे आणि ते कसलं झाड आहे, तर जांभळाचं झाड आहे. आलं लक्षात? आणि इथे हे अशोकाचे झाड आहे. काय दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये, द नंबर ऑफ जांबू ट्रीज प्लांटेड वॉज ग्रेटर दॅन द नंबर ऑफ अशोका ट्रीज बाय 60. म्हणजे अशोका ट्रीज जेवढे आहेत त्याच्यापेक्षा 60 ट्रीज जांभळाचे जास्त आहेत. म्हणजे जर अशोकाचे ट्रीज 10 असतील तर जांभळाचे झाडं किती असतील, तर 10 प्लस 60. आले लक्षात? आता इथे त्यांनी दिलेलं नाही आहे की अशोकाचे किती ट्रीज आहेत, दिलंय का त्यांनी अशोकाचे किती ट्रीज आहेत, कुठेच दिलेलं नाही आहे. काय दिलंय त्यांनी, फक्त द नंबर ऑफ जांबू ट्रीज प्लांटेड वॉज ग्रेटर दॅन द नंबर ऑफ अशोका ट्रीज बाय 60. अशोकाचे जेवढे झाडं आहेत त्याच्यापेक्षा जास्त, 60 जास्त जांभळाचे झाडं आहेत, एवढीच इन्फॉर्मेशन त्यांनी आपल्याला दिलेली आहे फर्स्ट स्टेटमेंटमध्ये.
मग आता इथे अशोकाचे किती झाड आहेत त्यांनी आपल्याला सांगितलेले नाही. मग आपण काय करणार, इथे हा जो 10 नंबर आहे तो तुम्हाला समजवून सांगण्यासाठी मी घेतलेला आहे. त्यांनी दिलेलं नाहीये की 10 ट्रीज आहेत अशोकाचे, त्यांनी अशोकाचे किती ट्रीज आहेत ते सांगितलेलंच नाहीये. मग आपण असं समजूयात की अशोकाचे एक्स ट्रीज आहेत, कारण आपल्याला कुठे नंबर माहितीये की किती ट्रीज आहेत अशोकाचे. मग आपण असं इमॅजिन करूयात की एक्स ट्रीज आहेत अशोकाचे. मग जांभळाचे किती ट्रीज असतील, आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे इथे, जेवढे अशोकाचे ट्रीज आहेत त्याच्यापेक्षा 60 जास्त जांभळाचे ट्रीज आहेत. ओके ने, मग अशोकाचे जर आपण एक्स घेतले तर जांभळाचे किती असणार आहेत, एक्स प्लस 60 असणार आहेत, बरोबर. आता नेक्स्ट स्टेटमेंट पहा बरं काय दिलंय, इफ देअर आर ऑल टुगेदर 200 ट्रीज ऑफ दिस टू टाइप्स हाऊ मेनी जांभू ट्रीज वर प्लांटेड. जर हे टोटल म्हणजे अशोकाचे ट्रीज आणि जांभळाचे ट्रीज हे टोटल जर 200 ट्रीज आहेत तर जांभळाचे किती ट्रीज आहेत. लक्षात घ्या, अशोकाचे ट्रीज आणि जांभळाचे ट्रीज हे टोटल किती दिलेले आहेत, 200 ट्रीज दिलेले आहेत. मग यासाठी आपल्याला काय करावं लागणार, अशोकाचे किती आहेत ते फाइंड आउट करावं लागणार आणि मग त्यानंतरनं त्यामध्ये 60 ऍड करावं लागणार, तेव्हा तर आपल्याला आन्सर मिळणार की जांभळाचे किती ट्रीज आहेत. येते का तुमच्या लक्षात? चला आता आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करत जाऊयात, म्हणजे हळूहळू तुम्हाला कळत जाणार आहे. हे पहा, या दोघं मिळून किती आहेत, 200 ट्रीज आहेत. चला आपण नेक्स्ट स्लाइडवर सॉल्व्ह करूयात. आता इथे तुमच्या रेफरन्ससाठी मी घेतलेलं आहे की अशोकाचे ट्रीज एक्स आहेत, जांभळाचे ट्रीज एक्स प्लस 60, कारण अशोकापेक्षा 60 जास्त आहेत जांभळाचे ट्रीज. ओके ने, सो इथे आपण राईट करून घेऊयात, लेट द नंबर ऑफ अशोका ट्रीज प्लांटेड बी एक्स. जसं की आपण इथे पिक्चरमध्ये पाहिलं की आपण एक्स घेतलं की नाही, सो लेट द नंबर ऑफ अशोका ट्रीज प्लांटेड बी एक्स. मग जांभळाचे ट्रीज किती असतील, एक्स प्लस 60, नंबर ऑफ जांभून ट्रीज और जांभूळ तुम्ही लिहा, जांभून ट्रीज इज इक्वल टू एक्स प्लस 60. पुढे काय दिलेलं आहे त्यांनी, नाव टोटल नंबर ऑफ ट्रीज इज इक्वल टू 200. टोटल किती दिलेलं आहे, 200. कशाची टोटल, तर अशोकाचे ट्रीज आणि जांभळाचे ट्रीज. इथे नेक्स्ट आपण राईट करून घेऊयात, सो अशोक ट्रीज प्लस जांभूळ ट्रीज इज इक्वल टू 200. अशोकाचे आपण किती इथे इमॅजिन केलेलं आहे, एक्स, सो इथे आपण राईट करूयात एक्स. प्लस जांभळाचे किती आहेत, एक्स प्लस 60 इज इक्वल टू 200. चला आता आपले इक्वेशन मांडून झाले, आता काय करायचे आपल्याला, एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी हे इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहे. हे इथे 1x प्लस 1x किती एक्स झाले, 2x झाले. ओके ना, सो इथे नेक्स्ट स्टेपमध्ये राईट करूयात, 2x प्लस 60 इज इक्वल टू 200. आता इथे 60 आणि 200 हे दोन्हीही लाईक टर्म्स आहेत. ओके ना, मग या 60 आपण इक्वल टूच्या राईट हँड साईडला पाठवून देऊयात. चला इक्वल टू इथे 200 ॲज इट इज, आणि या 60 आपल्याला 200 बाजूला राईट करायचं आहे, इक्वल टूच्या राईट हँड साईडला पाठवून द्यायचं आहे. हा 60 आपल्याला इथे नको आहे. मग हा 60 असाच जाणार का, तर नाही, इथे 60 साईन आहे प्लस, तो इक्वल टूच्या राईट हँड साईडला जाताना त्याचे साईन काय होणार, मायनस. सो मायनस 60, आणि हा जो 2x आहे तो ॲज इट इज आपण इथे खाली राईट करून घेणार. आता 200 मायनस 60 किती होणार, 140, बरोबर. सो 2x ॲज इट इज राईट केला इथे इज इक्वल टू 140. आता इथे व्यवस्थित लक्ष द्या, आपल्याला कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, तर या x या व्हेरिएबलची, आणि x काय आहे, तर नंबर ऑफ अशोका ट्रीज. ओके ने, अशोकाचे किती झाडं आहेत ते आहे x. मग या एक्सला आपल्याला एकट्याला इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला ठेवायचा आहे. हा जो 2 आहे तो 2 आपल्याला इथे नको आहे, मग त्याला आपण इथून कसे घालवून टाकणार, हे पहा, या 2 आता आपण इक्वल टूच्या राईट हँड साईडला पाठवून देऊयात. सो इथे आहे तो मल्टिप्लिकेशनमध्ये, राईट हँड साईडला जेव्हा तो जाईल तेव्हा तो काय होणार, डिव्हिजनमध्ये जाणार. सो 140 डिवायडेड बाय 2, आणि हा जो एक्स आहे तो आता इथे एकटाच राहिला की नाही, कारण त्याचा जो पार्टनर 2 होता तो गेला इक्वल टूच्या राईट हँड साईडला. आलं लक्षात तुमच्या? चला आता 140 2 डिवाईड करूयात. 2 डिवाईड केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 70. सो एक्स इज इक्वल टू किती आले, 70. इथे राईट करून घेऊयात, एक्स इज इक्वल टू 70. एक्स काय आहे हे पहा, काय आहे एक्स, अशोका ट्रीज आहेत की नाही. सो इथे आपण राईट करून घेऊयात की एक्स म्हणजे काय होतं, एक्स म्हणजे होते अशोकाचे ट्रीज, आणि एक्सची काय व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे, 70.
बरोबर, म्हणजे अशोकाचे ट्रीज किती आहेत 70 आणि अशोकाच्या ट्रीज पेक्षा जांभळाचे ट्रीज 60 ने जास्त आहेत. मग जांभळाचे किती, मग इथे आपण राईट करूयात जांभू ट्रीज आपण काय म्हटलं होतं, एक्स प्लस 60. एक्स प्लस 60 का, कारण अशोकापेक्षा 60 ने जास्त होते म्हणून. सो एक्स प्लस 60 इज इक्वल टू, एक्सची काय व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली 70. सो 70 प्लस 60, 70 प्लस 60 किती येणार, 70 प्लस 60 इज इक्वल टू 130 ट्रीज. सो इथे आपल्याला आन्सर आपण आपले फाइंड आउट केलेले आहे की अशोकाचे किती आहेत 70 आणि जांभळाचे आहेत 130 ट्रीज. क्वेश्चन मध्ये आपल्याला काय विचारले होते, हाऊ मेनी जांभू ट्रीज वर प्लांटेड, आपल्याला अशोकाचं विचारलं होतं का, नाही, आपल्याला जांभू ट्रीजचे विचारले होते, ओके नाही. सो जांभळाचे ट्रीज किती आहेत 130 ट्रीज. सो फायनल आन्सरमध्ये आपण राईट करूयात 130 जांभू ट्रीज वर प्लांटेड. चला आता नेक्स्ट 6 नंबरचा क्वेश्चन पाहूयात. शुभांगी हॅज ट्वाईस ॲज मेनी 20 रुपीज नोट्स ॲज शी हॅज 50 रुपीज नोट्स. आता इथे आपण काय करूयात, आधी 50 रुपीजच्या आणि 20 रुपीजच्या नोट्सचं पिक्चर इथे घेऊया, म्हणजे पिक्चर थ्रू आपल्याला व्यवस्थित समजेल काय दिलेलं आहे की शुभांगी आहे आणि तिच्याकडे 50 रुपीजच्या जेवढ्या नोट्स आहेत त्याच्या डबल तिच्याकडे 20 रुपीजच्या नोट्स आहेत. डबल म्हणजेच ट्वाईस, हो की नाही. सो जेवढ्या 50च्या नोट्स आहेत त्याच्या डबल 20 रुपीजच्या नोट्स आहेत. ऑल टुगेदर शी हॅज 2700 रुपीज, एकूण मिळून तिच्याकडे मग 2700 रुपीज आहेत. हाऊ मेनी 50 रुपीज नोट्स डस शी हॅव, मग शुभांगीकडे 50 रुपीजच्या किती नोट्स आहेत. कसा क्वेश्चन आहे, थोडासा कन्फ्यूज करणारा क्वेश्चन आहे, पण समजून घेतलं की आपल्याला लक्षात येणार आहे. फॉर एक्झाम्पल आता असं लक्षात घ्या की 50 रुपीजच्या तुमच्याकडे नोट्स आहेत आणि 20 रुपीजच्या सुद्धा तुमच्याकडे नोट्स आहेत. तुमच्याकडे फॉर एक्झाम्पल 50 रुपीजच्या 2 नोट्स आहेत आणि त्याच्या डबल जर 20 रुपीजच्या नोट्स आहेत तर मग किती असतील तुमच्याकडे 20 रुपीजच्या नोट्स, तर 4 नोट्स असतील, ओके ने. साहजिकच आता फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे 3 नोट्स आहेत 50 रुपीजच्या आणि त्याच्या डबल 20 रुपीजच्या नोट्स आहेत, म्हणजे किती असतील 3 डबल, म्हणजे आपण काय करतो 3 × 2 = किती 6. सो किती नोट्स आहेत 20 रुपीजच्या तुमच्याकडे, 6 नोट्स आहेत. आता असं इमॅजिन करा की तुमच्याकडे 50 रुपीजच्या 4 नोट्स आहेत आणि त्याच्या डबल 20 रुपीजच्या आहेत, मग कसे करणार तुम्ही, 4 डबल किती 8, 4 आपण 2 मल्टिप्लाय करतो की नाही, मग किती होतं 8 नोट्स. जर तुमच्याकडे 5 नोट्स आहेत 50 रुपीजच्या तर मग 20 रुपीजच्या किती असतील, 5 × 2 = 10, किती असणार 10 नोट्स असणार, ओके ना 20 रुपीजच्या. आता आपण क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे की 50 रुपीजच्या किती आहेत ते दिलंय का, चला पुन्हा एकदा रीड करून पाहूयात. शुभांगी हॅज ट्वाईस ॲज मेनी 20 रुपीज नोट्स ॲज शी हॅज 50 रुपीज नोट्स. कुठेच दिलेलं नाही आहे की 50 रुपीजच्या तिच्याकडे किती नोट्स आहेत, आपल्याला ते फाइंड आउट करायला सांगितलंय, हो की नाही, की हाऊ मेनी 50 रुपीज नोट्स डस शी हॅव. मग काय करणार आपण, आपल्याला त्यांनी दिलेलं नाही आहे की 50 रुपीजच्या नोट्स किती आहेत शुभांगीकडे, मग आपण काय करूयात की एक्स नोट्स आहेत असं समजूया. आलं लक्षात, एक्स नोट्स शुभांगीकडे 50 रुपीजच्या आहेत आणि त्याच्या डबल 20 रुपीजच्या आहेत. त्याच्या डबल 20 रुपीजच्या आहेत म्हटल्यावर आपण काय करणार, इथे काय केलं आपण, 4 नोट्स 50 रुपीजच्या आहेत, मग 20 रुपीजच्या किती हे करण्यासाठी आपण काय केलं, डबल म्हटल्यावर 2 मल्टिप्लाय केलं, ओके ने. मग या एक्सला सुद्धा आपण काय करूयात, 2 मल्टिप्लाय करूयात, एक्स मल्टिप्लाइड बाय 2 किती येणार, 2x येणार, ओके ना. एक्स मल्टिप्लाइड बाय 2 नोट्स किती येणार, 2x नोट्स. आलं का लक्षात, तुमच्या शुभांगीकडे 50 रुपीजच्या किती नोटा आहेत तर एक्स नोटा आहेत आणि 20 रुपीजच्या किती नोटा आहेत, मग याच्या डबल आहेत की नाही, म्हणून इथे आपण राईट केलं 2x. चला आता स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करत जाऊयात. हे पहा, लेट द नंबर ऑफ 50 रुपीज नोट्स विथ शुभांगी बी एक्स. आपण 50 रुपीजच्या शुभांगीकडे एक्स नोटा आहेत, एक्स इतक्या नोटा आहेत असे आपण गृहित धरले आणि मग 20 रुपीजच्या किती नोटा आहेत, तर 50 रुपीजच्या जितक्या आहेत त्याच्या डबल म्हणजेच 2x. सो नंबर ऑफ 20 रुपीज नोट्स इज इक्वल टू 2x. आता पुढे काय दिलेलं आहे, ऑल टुगेदर शी हॅज 2700 रुपीज, एकूण मिळून शुभांगीकडे किती रुपीज आहेत, तर 2700 रुपीज आहेत. आता हे एकूण मिळून म्हणजे कसे ते एकदा आपण समजून घेऊयात. हे पहा, आता इथे फॉर एक्झाम्पल 50 रुपीजच्या किती नोटा आहेत, तर 2 नोटा आहेत, हां, आणि 20 रुपीजच्या आपण 2 नोटा घेऊयात. आपण काय केलेलं आहे, 50 रुपीजच्या किती नोटा घेतलेल्या आहेत, 2 नोटा घेतलेल्या आहेत, आणि 20 रुपीजच्या किती घेतलेल्या आहेत, 2 घेतलेल्या आहेत. मग एकूण मिळून किती झालं, पहा बरं, एकूण मिळून किती होणार, 50 2 आहेत, ओके नाही, आपल्याला ॲड करायचं आहे, 50 2 आहेत म्हणजे 100 रुपीज झाले आणि 20 2 आहेत म्हणजे किती झाले, 40 रुपीज झाले.
एकूण मिळून किती झाले 140 रुपीज. त्याचप्रमाणे आता इथे 50 ची एक नोट आहे हां आणि 20 ची एक नोट आहे. 50 ची किती नोट आहे, एक नोट आहे आणि 20 ची किती आहे, एक नोट आहे. एकूण मिळून किती रुपीज झाले 51,050 आणि 21,020. 50 प्लस 20 किती झाले 70 रुपीज. एकूण मिळून 70 रुपीज झाले. आता इथे क्वेश्चनच्या कंडिशननुसार आपल्याला काय दिलेले आहे, 50 रुपीजच्या किती नोट्स आहेत, 50 रुपीजच्या किती नोट्स आहेत ते दिलेलं नाही आहे, ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की नाही. सो आपण इथे काय घेतलेलं आहे, एक्स. सो 50 रुपीजच्या एक्स नोट्स आहेत बरोबर, म्हणून 50 मल्टिप्लाइड बाय एक्स. आणि 20 रुपीजच्या किती नोट्स आहेत, तर 2x जेवढ्या 50च्या आहेत त्याच्या डबल म्हणजे 2x. सो 20 मल्टिप्लाइड बाय 2x. आणि एकूण मिळून या दोघांचंही एकूण मिळून किती रुपीज आहेत, तर 2,700 रुपीज. हे पहा क्वेश्चनमध्ये दिलंय ना, ऑल टुगेदर शी हॅज 2,700 रुपीज. चला आपण इथे राईट करून घेऊयात की ऑल टुगेदर एकूण मिळून शुभांगीकडे किती रुपीज आहेत, 2,700 रुपीज. आता आपण इक्वेशन इथे कसे मांडायचे ते पाहिले. चला इथे आता आपण पुन्हा राईट करून घेऊयात स्टेटमेंट, 50 मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ 50 रुपीज नोट्स प्लस 20 मल्टिप्लाइड बाय किती नोट्स आहेत, सो नंबर ऑफ 20 रुपीज नोट्स. 50 मल्टिप्लाइड बाय किती आहेत नोट्स, आपण किती घेतलंय एक्स की नाही, सो इथे एक्स राईट करणार, मग हे प्लसचं साईन देणार इथे. आणि त्यानंतर 20 रुपीजच्या किती नोट्स आहेत, तर 2x हो की नाही, इथे आपण राईट केले ना नंबर ऑफ 20 रुपीज नोट्स. सो मल्टिप्लाइड बाय 2x टोटल किती आहे, 2,700 रुपीज. सो इज इक्वल टू 2,700 रुपीज. झाले आता आपले इथे इक्वेशन मांडून, आता आपण सॉल्व्ह करूयात. 50 मल्टिप्लाइड बाय एक्स काय होणार, 50x बरोबर, आणि प्लसचं साईन ॲज इट इज. आता 20 मल्टिप्लाइड बाय 2x काय येणार, 2 20 मल्टिप्लाय करा, 40 येतं की नाही आन्सर, 40 आणि मग हा एक्स, 40x इज इक्वल टू 2,700 ॲज इट इज राईट करणार. 50x प्लस 40x किती होणार, 90x हो की नाही, इज इक्वल टू 2,700 ॲज इट इज. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, x या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे बरोबर. मग हा जो 90 आहे याला आपल्याला इथून काढून टाकावा लागणार. तो असाच जाणार का, कसं जाणार तो, एक तर त्याला आपल्याला इक्वल टूच्या इज इक्वल टूच्या राईट हँड साईडला पाठवावं लागतं. किंवा आता या क्वेश्चनमध्ये तुम्हाला सेकंड मेथड मी सांगते कसं करणार. या 90ला आपल्याला इथून काढून टाकायचं आहे, हा 90 आपल्याला इथे नको आहे. मग काय करणार, या 90ला 19 डिवाइड करूयात. इथे हा मल्टिप्लिकेशनमध्ये आहे की नाही, एक्स आणि 90चं काय रिलेशन आहे, मल्टिप्लिकेशन आहे. मग या 90ला इथून काढून टाकण्यासाठी आपल्याला 19 डिवाइड करावं लागणार हो की नाही. मग जर लेफ्ट हँड साईडला 90 डिवाइड केलं, हे पहा 90 डिवाइड केलं, तर राईट हँड साईडला सुद्धा तर 90 डिवाइड करावं लागतं हो की नाही. सो हा 90 जाणार, हा 90 जाणार, काय रिमेनिंग राहणार इथे, एक्स रिमेनिंग राहणार ना. आणि राईट हँड साईडला काय रिमेनिंग राहणार, 2,700 डिवाइडेड बाय 90. चला डिव्हिजन करा. आता इथला 90 हा 0 जाणार आणि वरचा हा 0 जाणार. आता 270 9 डिवाइड करा, 9 1s are 9, 9 3s are 27 अँड 9 0s are 0, काय आलं, 30. एक्स इज इक्वल टू काय आलं, 30. एक्सची काय व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे, 30. आणि एक्स काय आहे, तर 50 रुपीजच्या किती नोट्स आहे ते आहे. म्हणजे 50 रुपीजच्या किती नोट्स आहेत शुभांगीकडे, तर 30 नोट्स आहेत. हे पहा आपण फाइंड आउट केलं की नाही, शुभांगीकडे किती नोट्स आहेत 50 रुपीजच्या, 30 नोट्स आहेत. क्वेश्चनमध्ये आपल्याला काय विचारले होते, हाऊ मेनी 50 रुपीज नोट्स डज शी हॅव. किती नोट्स झाल्या, 30 नोट्स झाल्या. आता यापुढे जर क्वेश्चनमध्ये असे विचारले असते की शुभांगीकडे मग 20 रुपीजच्या किती आहेत, तर ते कसे फाइंड आउट केले असते, एक्सची व्हॅल्यू तर आपल्याला मिळाली की नाही, एक्स किती आहे, 30 आहे. मग 2x ची व्हॅल्यू काय येणार, 2 ॲज इट इज आपण राईट करणार आणि एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 30 बरोबर.
मग 2 मल्टीप्लाइड बाय 30 करणार, 2 मल्टीप्लाइड बाय 30 किती 60, सो 20 रुपीजच्या किती नोट्स 60 आणि 50 रुपीजच्या 30, किती इजी आहे हो की नाही। जर पुढे तुम्हाला असा क्वेश्चन आला की 20 रुपीजच्या किती, तर त्या तुम्ही अशा प्रकारे फाइंड आउट करू शकता। आता इथे आपल्याला फक्त 50 रुपीजचं विचारलेले आहे म्हणून आपण इथे फक्त 50 रुपीजचं राईट केलेलं आहे आणि सॉल्व केलेलं आहे। चला नेक्स्ट लास्ट क्वेश्चन पाहूयात, क्वेश्चन नंबर 7। विराट मेड ट्वाइस ॲज मेनी रन्स ॲज रोहित, काय दिलेलं आहे की रोहितने जेवढे रन्स बनवलेले आहेत त्याचे डबल विराटने बनवलेले आहेत। फॉर एक्झाम्पल रोहितने 2 रन्स बनवले, मग विराटने किती बनवले असणार, 2 पेक्षा डबल, मग किती 4 रन्स। आता आपण असं इमॅजिन करूयात की रोहितने 10 रन्स बनवले, मग विराटने किती बनवले असणार, त्यांच्या डबल 20 हो की नाही। पण आता इथे आपल्याला सांगितलेलंच नाही आहे की रोहितने किती रन्स बनवलेले आहेत, फक्त एवढं सांगितलेलं आहे की रोहितपेक्षा डबल रन्स और ट्वाईस रन्स हे विराटने बनवलेले आहेत। डबल ट्वाईस हे सिमिलर वर्ड्स आहेत, दोघांचाही अर्थ सारखाच आहे। मग फॉर एक्झाम्पल आता इथे जर रोहितने एक्स इतके रन बनवले तर विराटने किती बनवलेले असणार, एक्सच्या डबल ट्वाईस म्हणजेच 2x बरोबर। आता पुढे काय दिलेलं आहे, द टोटल ऑफ देअर स्कोर्स इज 2 लेस दॅन अ डबल सेंचुरी। आता सेंचुरी म्हणजे काय आहे तर तुम्हाला माहीतच आहे हो की नाही। आपण म्हणतो ना विराटने सेंचुरी मारली म्हणजे किती रन्स केले, 100 रन्स केले बरोबर, सेंचुरी म्हणजे 100। पण आता इथे काय दिलंय, डबल सेंचुरी, मग डबल सेंचुरी म्हणजे काय येणार, 200 राईट। मग आता इथे काय दिलंय स्टेटमेंट, द टोटल ऑफ देअर स्कोर्स इज 2 लेस दॅन अ डबल सेंचुरी, डबल सेंचुरीपेक्षा 2 कमी त्यांचा टोटल स्कोर आहे, म्हणजे रोहित आणि विराट या दोघांचाही टोटल स्कोर हा डबल सेंचुरीपेक्षा 2 कमी आहे, 2 कमी आहे म्हणजे किती, 198। आलं लक्षात, चला क्वेश्चन आता तुम्हाला समजला, आता आपण सॉल्व्ह करून घेऊयात। इथे पुढे काय क्वेश्चन आहे, फायनल क्वेश्चन, हाऊ मेनी रन्स डीड ईच ऑफ दॅम मेक, आता इथे आपल्याला दोघांनीही किती रन्स बनवले ते सांगायचे आहे। चला सॉल्व्ह करूयात, खूप इझी आहे। हे पहा, हा रोहित, त्याने किती बनवले, एक्स, आणि विराटने त्याचे डबल म्हणजे 2x। चला इथे राईट करून घेऊयात, लेट द रन्स मेड बाय रोहित बी एक्स, विराटने किती बनवले मग, 2x, इझी आहे हो की नाही। चला आता पुढे काय दिलेलं आहे, अकॉर्डिंग टू द गिवन कंडिशन ऑर क्वेश्चन, रन्स मेड बाय रोहित प्लस रन्स मेड बाय विराट इज इक्वल टू किती आहे, 2 लेस दॅन अ डबल सेंचुरी, डबल सेंचुरी म्हणजे काय, 200 हो की नाही, आणि त्याच्यापेक्षा 2 कमी म्हणजे 200 मायनस 2 करणार आपण। आता मला सांगा रन्स मेड बाय रोहित आपण काय घेतलेलं आहे, एक्स घेतलंय की नाही, सो इथे राईट करूयात एक्स, प्लस विराटने किती बनवले आहेत, 2x, सो प्लस 2x इज इक्वल टू 200 मायनस 2। आता इथे एक्स प्लस 2x किती एक्स झाले, 3x झाले, इज इक्वल टू 200 2 सबट्रॅक्ट केल्यानंतर किती होणार, 198। आता आपल्याला काय करायचं आहे, एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे की नाही, मग आपण काय करणार, या 3 इथून घालून टाकणार, कसं जाणार 3, इथे एक्स, एक्स आणि 3 काय रिलेशन आहे, मल्टिप्लिकेशनचं आहे हो की नाही। मग काय करणार आपण, या 3 इथून घालून टाकण्यासाठी 3 डिवाइड करणार। हे पहा अशा प्रकारे नेक्स्ट स्टेपमध्ये करूया। आता जर लेफ्ट हँड साईडला 3 डिवाइड केले तर ऑफकोर्स राईट हँड साईडला सुद्धा 3 डिवाइड करावे लागते। चला हा 3 गेला, हा 3 गेला, काय रिमेनिंग राहिला, फक्त एक्स राहिला की नाही लेफ्ट हँड साईडला, आणि राईट हँड साईडला काय रिमेनिंग राहिलं, 198 डिवाइडेड बाय 3। चला 3 डिवाइड करूयात, 3 डिवाइड केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 66, एक्स इज इक्वल टू 66, एक्स काय आहे, रन्स मेड बाय रोहित, रोहितने मग किती रन्स बनवले, 66, राईट करून घेऊयात इथे, एक्स इज इक्वल टू 66, देन रन्स मेड बाय रोहित इज इक्वल टू एक्स आपण इथे गृहित धरलं होतं की नाही, आणि एक्स म्हणजे 66 आपण फाइंड आउट केलंय, म्हटल्यावर विराटने किती रन्स केले, रन्स मेड बाय विराट इज इक्वल टू 2x, रोहितपेक्षा डबल ना म्हणून 2x, आणि एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे, मग एक्सच्या ठिकाणी आपण ती मांडूयात, सो 2 मल्टीप्लाइड बाय 66 किती येणार,
132. सो विराट ने किती रन बनवले? 132 आणि रोहित ने 66. फाइनल आंसर राइट करूयात. द रन्स मेड बाय विराट अँड रोहित आर 132 अँड 66 रिस्पेक्टिवली. सो इथे आपला हा प्रॅक्टिस सेट 36 कंप्लीट झालेला आहे. दॅट्स ऑल फॉर टुडे. वी विल मीट अगेन इन आवर नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन, कीप लर्निंग, कीप एन्जॉयिंग. बाय बाय.